नमस्कार, रोजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतो आहे कैरीचं पनीर। सध्या ऊन खूप वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आज आपण बनवणार आहोत कैरीचं पनीर। कैरीचं पनीर बनवण्याकरिता लागणारं साहित्य आहे कच्च्या कैऱ्या, साखर, वेलची पावडर आणि थंडगार पाणी। कुकरमध्ये इथे मी कैऱ्या घालते आहे। कैऱ्या घेताना त्या छान कडक अशा घ्याव्यात, मऊ कैऱ्या घेऊ नयेत। त्यात एक ग्लास पाणी घालूया आणि मध्यम आचेवरती कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर त्या मी बाहेर काढल्यात, खूप छान उकळून घेतले आहेत। त्यांची सालंसुद्धा बाजूला झालेली आहेत। अशा प्रकारे हाताने कुस्करून मी त्यांचा गर काढून घेते आहे। इथे गर छान हाताने कुस्करून घेऊया। त्यात 4 टेबलस्पून साखर घालते आहे। आज आपण गुळाऐवजी साखरेपासून कैरीचं पनीर बनवतो आहे। 1 टीस्पून इथे मी वेलची पावडर घातली आहे। साखर तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता। तसं कैरीचं पनीर हे आंबट गोड असतं, त्यामुळे खूप साखर घालू नये। हे मी छान एकत्र करून घेतलेलं आहे। एका मिक्सरच्या जारमध्ये हा कैरीचा गर घालून फिरवून घेऊया। एका बाउलवरती चाळणी ठेवून त्यात हा गर काढून घेऊया। तो छान गाळून घेऊयात। खूप छान गाळून घेतला आहे। एका काचेच्या ग्लासमध्ये बर्फ घालते आहे। त्यात 2 ते 3 टेबलस्पून आपण कैरीचा गर घालतो आहे। त्यात थंडगार पाणी ओतूया। आणि हे चमच्याने छान फिरवून घेऊया। थंडगार कैरीचं पनीर तयार। या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा आणि घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा सर्व करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।